मुलींच्या वसतिगृहात महिला सुरक्षा रक्षकच असायला हवा अशी सूचना आता मुंबईचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी पोलीस विभागाला केली आहे. मुंबईतल्या हॉस्टेलमध्ये एका तरुणीची हत्या झाल्यानंतर आता सरकार अलर्ट मोडवर आलंय. महिलांच्या सुरक्षेसाठी सरकार कडक पावलं उचलणार असल्याचंही दीपक केसरकर यांनी सांगितलंय. पुढे असा प्रकार कुठल्या हॉस्टेलमध्ये घडू नये याच्यासाठी जे जे करायला लागेल आमचं सरकार करेल. लेडीज सिक्युरिटी असले पाहिजेत असं मी त्यांना सुचवलेलं आहे. शेवटी ते आपल्या वरिष्ठांशी बोलणं करतील आणि मग वरिष्ठ या संदर्भातल्या आवश्यक ते सर्क्युलर्स काढतील. कारण असा प्रश्न पूर्वी कधी चाललेला नव्हता की लेडीज हॉस्टेलमध्ये असे प्रकार घडलेले आहेत. विकासाचा ध्यास म्हणजे